नमस्कार, मी प्रणित भोजन पल्लीवाल. मागील आपण बघतो की पुण्याचं लॉकडाऊन चालू आहे आणि त्यामध्ये गरजू व्यक्तींपर्यंत आपली मदत पोहोचली पाहिजे. त्यानुसार आम्ही भगवा प्रदर्शन नागपूरचे कार्यकर्ते म्हणजे दिवस रात्र मेहनत घेत आहेत आणि त्यामध्ये आम्ही 24 तारखेपासून हे काम सुरू केलं, म्हणजेच 24 मार्चपासून आम्ही हे काम सुरू केलं आणि 24 मार्चला आम्ही पोलिसांना एक पायनॅपल ज्यूस वितरणपासून आम्ही हे पूर्ण काम चालू केलं. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की गरजू व्यक्तींपर्यंत आमची मदत पोहोचली पाहिजे, म्हणजे अशी की गरजू व्यक्तींच्या घरी अन्नधान्य नव्हतं आणि असे आम्हाला भरपूरच फोन आले की आम्हाला अन्नाची गरज आहे किंवा धान्याची गरज आहे. तर आम्ही आज संध्याकाळपर्यंत आमच्याकडे काही जेवायला नाही आहे, तर त्यामुळे आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही गरिबांपर्यंत किंवा गरजू व्यक्तींपर्यंत आम्ही अन्नधान्य पोहोचवलं पाहिजे. त्यामुळे आम्ही हा एक संकल्प घेतला आणि भगवंतेश्वर नागपूरने हा संकल्प घेतला. तर आम्हाला असं माहित पडलं की आम्ही अन्नधान्य त्याच्यावर घरापर्यंत पोहोचवलं पाहिजे, कारण नागपूरचा कुठलाही व्यक्ती हा रात्री उपाशी झोपला नाही पाहिजे किंवा पूर्ण परिवार रात्री उपाशी झोपला नाही पाहिजे आमचा हा उद्देश होता. त्यामुळे आम्हाला जितना पण फोन नागपूरच्या कुठल्याही कारणापूर्वी आम्ही त्यांच्या व्यक्तींपर्यंत आम्ही ती गरज पोहोचवली. आजपर्यंत आम्ही जवळजवळ या लॉकडाऊनच्या 30 किंवा जास्त दिवस झाले असते, तर त्या पिरियडमध्ये आम्ही जवळजवळ 700 परिवारांपर्यंत एक फूड किट पोहोचवली आहे आणि ती फूड किट पोहोचली पाहिजे, कारण की कुठलाही व्यक्ती उपाशी झोपला नाही पाहिजे आणि लॉकडाऊन जेवढं वाढेल तेवढा आमचा प्रयत्न राहील की आम्ही त्या व्यक्तींपर्यंत आमची मदत पोहोचली पाहिजे. आणि हा संकल्प घेऊन आमचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करतात, त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही तुमच्याकडनं पण हात धरून विनंती करतो की तुम्ही सुद्धा या म्हणजे चांगल्या कामात सहभागी व्हा, जेणेकरून गरीब व्यक्तींपर्यंत आपली मदत पोहोचेल आणि नक्कीच आपल्या नागपूरचा कुठलाही व्यक्ती तो मजदूर असो, कामगार असो किंवा मग कुठेही कोणाच्या घरी काम करत असतो, हा व्यक्ती उपाशी झोपला नाही पाहिजे. हा संकल्प घ्या आणि आपण कसं याचा रामनवमी घेईल, आपण सगळ्यांची म्हणजे आपण जयंती खूप अशी थाटात म्हणतो, त्यामुळे तो आपल्याकडे आता कार्यक्रम झाला नाही, त्यामुळे आपल्याकडे खूप सर असं म्हणजे जी आपली रोग असते जी रक्कम ती वाचली असेल तर ती या कामात लावा कृपया करून, जेणेकरून गरीब व्यक्तींपर्यंत ती मदत पोहोचेल आणि कुठल्या कुठल्या गरीबाच्या अन्नाच्या थाळीपर्यंत अन्न गेलं पाहिजे, जातीपर्यंत हा संकल्प घ्या.